नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना मी शाळेकडूनचं स्वागत करतो. अर्थात आता चंद्रभाऊंनी सुरुवातीला सांगितलं की शाळेचं जे एन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं आहे झाडावेळी, हे आमच्या एकट्याची याला आम्ही क्रेडिट नाही घेणार. या ठिकाणी आज हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका विधी सेवा समिती यांच्या मार्फत आज या ठिकाणी फिरते लोकन्यायालय आणि या कायदेविषयक शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. मुळामध्ये हा कार्यक्रम ग्रामीण स्तरावर घेण्यामागचा उद्देश हाच आहे की न्यायालयाबद्दल पाचोरा यांच्या वतीने आज या ठिकाणी हे फिरते लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते आणि मोफत कायदेविषयक शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलं होतं. या ठिकाणी जे जमलेले गावकरी जे आहेत तर त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन या ठिकाणी वकील संघाचे सदस्य, आमचे सहकारी न्यायाधीश बंधू श्रीखंडे साहेब आणि मी स्वतः, आम्ही असे वेगवेगळ्या विषयावर त्यांना आम्ही मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे. त्याचप्रमाणे मुख्य आज या कार्यक्रमाचा जो उद्देश जो होता ते फिरते लोकन्यायालय, ते फिरते लोकन्यायालय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे. 138 जे चेकचे केसेस आहेत त्या बऱ्याचपैकी या ठिकाणी निकाली निघालेले आहेत. त्याला वकील संघाच्या वतीनंसुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि भविष्यामध्ये अजून जे 1 ऑगस्ट 2021 रोजी जे दुसरं लोकन्यायालय अजून जे येणार जे आहे राष्ट्रीय लोक अदालत, त्या दृष्टिकोनातून सुद्धा तयारी आमची चालू आहे आणि त्यामध्ये पण चांगलाच असा प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा आहे. आणि सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यामुळे मी तालुका विधी सेवा समिती पाचोरा या समितीचा अध्यक्ष आहे. नात्याने यापुढे सुद्धा सर्व पक्षकार आणि विधिज्ञांना असं आवाहन करतो की त्यांनी आपले जे तडजोडयोग्य जे प्रकरण जे आहेत ते जास्तीत जास्त प्रकरणं लोकादरामध्ये ठेवून त्याचा आपल्या तडजोड करून घ्यावी, जेणेकरून जो वाचणारा पैसा, वेळ आणि जो आहे ह्या सर्वांचं वाचेल आणि पक्षकारांनासुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या तडजोडीप्रमाणे ते प्रकरण लवकरात लवकर निकाली निघतील. धन्यवाद.